आक्रोश मध्ये यात्रेला सुरुवात झाली. आपण जर बघितलं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या आक्रोश पद यात्रेला सुरुवात झाली. आपण जर बघितलं तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, कारण 90% वारकरी हे शेतकरी आहेत आणि मग शेतकऱ्यांना वाटतं की आपल्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून ते आलेले आहेत. आणि ऊस शेतकरी चळवळीची, स्वाभिमानीच्या शेतकरी चळवळीची आणि पांडुरंगाचं अतिशय जवळ एक असे आहे. 2011 साली पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊनच पंढरपूर ते बारामती असा पदयात्रा काढलेली होती आणि त्यामुळं ऊसाचा दर त्या वर्षी 1300 वरून 2000 वर गेलेला होता. आणि आज यात्रा शहाण्या माणसाला सांगायची गरज नाही, त्यांनी याच्यावरून बोध घ्यावा. आक्रोश पदयात्रेला सुरुवात झाली. आपण जर बघितलं तर शहाणा माणसाने बोध घ्यावा असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. कॅमेरा सुनील काटकर सह मी सैन्य जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर, शिरोळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.